com मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण 30 दिवसाच्या 30 रेसिपीज घेऊन भेटतोय, त्याला आज बरोबर 2 आठवडे झाले। आज मी तुमच्यासाठी अशी एक रेसिपी घेऊन आली की जी तुम्हाला एरवी सुद्धा करायला चालेल, किंवा काही खास वेळा असतात की जेव्हा आपल्याला वाळवण्याची वगैरे कामं असतात त्यावेळेला, मग त्या सगळ्या कामामध्ये पोळी भाकरी कधी करायची तर ही 2 दिवस करून ठेवली तरी चालते। प्रवासात जाताना लहान मुलं बळ असली तर ऐन वेळेला द्यायला काहीतरी हवं म्हणून आपण हे करू शकतो। तर असा हा साधा कणकेचा पदार्थ आहे बरं का, खूप काही त्याला सामानही लागणार नाही आपल्याला। ती आहे दुधातली दशमी। चला बघूया कशी करायची। दशमी करण्यासाठी आपल्याला लागेल गव्हाचं पीठ, दूध, तूप, हे शक्यतो चांगलं तूप घ्या, कणभर मीठ आणि थोडीशी सुंठ पावडर। आता आपण सगळ्यात पहिल्यांदा ही कणिक, आपल्याकडे जशा पोळ्या लागतात त्या हिशोबामध्ये कणिक घ्या। ह्या पोळ्या तुम्ही प्रवासात नेल्यात तर एक 4-5 दिवस तुम्हाला सहजपणे खाता येतात। ह्याच्यामध्ये ह्या अर्धा चमचाभर तूप घालायचे। काही लोक हे पातळ करून घालतात, पण पातळ करून घातल्यानंतर त्याला तेवढं कमी तूप जातं म्हणून मी असं घालते। आपण कणकेमध्ये नेहमी घालतो तसं हे मीठ घालायचं आहे। थोडीशी सुंठ पावडर घातली की काही लोकांना पोळी शिळी झाल्यानंतर पोटदुखीचा त्रास होतो, गॅसचा त्रास होतो, तो होऊ नये म्हणून आपण सुंठ पावडर घेतली। आता हे तूप चांगलं अगदी व्यवस्थित त्याला लागून असे आपल्याला गोळे करता आले पाहिजेत त्याचं, एवढं तूप घालायचं। वाटलं तर अजूनही अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त तूप घाला। आणि आता आपण त्याच्याबरोबर दूध घालणार आहोत। हे चांगलं दूध घ्या, ह्याच्यात काही मिसळू विसळू नका पाणी बिणी। आणि हे दूध घालून आपण जशी रोज गव्हाची कणिक भिजवतो पोळ्यांसाठी तशी ही कणिक आपण भिजवून घेणार आहोत। आता आपण नेहमीच्या पोळीला जशी भिजवतो तशी ही कणिक भिजवून तयार झाली आहे। जेवढी आवश्यक आहे त्याप्रमाणे तुम्ही मळून घ्या। यालाही तुपाचा हात वरनं लावून घेतलेला आहे। आता आपण नेहमीच्या पोळ्यांना करतो तसे याचे गोळे करून घेणार आहोत। आता आपण पोळी करणार आहोत। त्याच्यासाठी ही आपली जी लाटी आहे ती नेहमी आपण कणकेच्या मध्ये घोळवून घेतो तशी ही घोळवून घ्यायची आहे। पहिल्यांदा थोडीशी पोळी लाटून झाल्यानंतर तुपाचा चमचा बोट तुम्हाला जे वापरायला आवडेल ते वापरून त्याला सगळं तूप लावून घ्यायचं आणि त्याची तिकोणी घडी घालून घडीची पोळी आपण करतो तसं करून घ्यायचंय। आता आपण हे परत पिठात भिजवणार आहोत आणि नेहमी लाटतो तशी पण जाड पोळी लाटणार आहोत। तर तवा बारीक गॅसवरती तापत ठेवलेला होता, त्याला थोडस तूप लावून घेतलेलं आहे, त्याच्यावरती आपण ही पोळी टाकणार आहोत। गॅस मिडियम वर ठेवा आणि एक मिनिट भराने, आपण जशी रोजची पोळी भाजतो तशी भाजा, पण मोठ्या गॅसवर भाजू नका कारण आतून पोळी कच्चट लागेल, कारण पोळी जाडसर आहे। आता चांगलं व्यवस्थित त्याला तूप लावून घ्या आणि परत उलटून दुसऱ्या बाजूने पण त्याला तूप लावून घ्या तसंच, आणि चांगली खमंग अशी ती भाजा जरा दाबून दाबून घ्या।